काल रविवार होता कमी केलं आधारवेळेस आम्ही 750-800 करतोय पर डे किती प्रवास कमी केले एकदम कधी सुरू होणार आहे आणि काय पूर्ण आता प्रक्रिया सुरू आहे सध्या खारेगावच्या आरोपीची आज आम्ही पाहणी केलेली आहे. येथे रेल्वेचे अधिकारी आहेत, आपले महापालिकेचे अधिकारी आहेत, आमचे सगळे नगरसेवक आहेत इथे. आणि हा आरोपी आपण आपल्याला माहिती असेल की भरपूर वर्षापासून लोक त्याची वाट बघतायत. हा कारण की हा जो क्रॉसिंग आहे तो क्रॉसिंग खूप महत्त्वपूर्ण आहे, त्याला बंद लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने वेळोवेळी या ब्रिजसाठी पाठपुरावा केला होता आपण आणि महापालिकेच्या माध्यमाने आणि रेल्वेच्या माध्यमाने आज इथपर्यंत काम मला वाटतं 73% काम हे पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये खूप अडचणी आल्या, मफतलालच्या जागेचा विषय असेल, त्याचबरोबर आपला जो ग्राउंड आहे खारेगावचा मैदान, त्या गावदेवी मैदानाचा त्या ब्रिज अगोदर त्याच्यामधून जात होता. गावदेवी मैदानात दोन भागांमध्ये तो करत होता, त्याच्यामध्ये परत अलाइनमेंट चेंज झाली, आपण अलाइनमेंट चेंज करायला लावली आणि आज ते गावदेवी मैदानही वाचलं. आणि त्याचबरोबर मफतलालचा जो विषय सगळ्यात मोठा होता तो विषय महानगरपालिकेच्या माध्यमाने आणि आपल्या अगोदरचे आयुक्त जयस्वालजी यांच्या मध्यस्थीने मोठा प्रश्न जो आहे तो मोठा प्रश्न हा आपण सोडवला. आणि आता आपण पाहतो आहे की रेल्वेचं आणि महापालिकेचं 73% काम हे पूर्ण झालेलं आहे आणि येत्या डिसेंबर जानेवारीपर्यंत हा रेल्वे पूल जो आहे तो पूर्ण होईल यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहेत. याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील त्या अडचणी नक्कीच आम्ही दूर करू आणि हा ब्रिज डिसेंबर जानेवारीपर्यंत कसा लोकांसाठी खुला होईल याच्यासाठी नक्कीच आतापर्यंत जसे प्रयत्न केले तसे पुढे प्रयत्न करत राहू.